बीज अंकुरे अंकुरे ओल्या माटी चा कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रानी खडकात। नाही मंगेश पाडगावकरांची गोष्ट सांगणार बर गाणं हे निवेदन करतो ना एखादा सूत्रधार त्या हिशोबाने केलं होतं देवसाहेबांनी भातुकलीच्या खेळामधले राजाणीक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळामधले राजाणीक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी। आता नवीन जेव्हा झालं तर चॅनेलवाले राकेश सारंग म्हणून कमलाकर सारंगचा मुलगा तो प्रोड्युसर होता तर त्याला चॅनेलवाले म्हणाले तुला जर तेच गाणं घ्यायचं तर तीच चाल घे त्याला ऑर्केस्ट्रेशन थोडा बदल पाहिजे तर पण ते बदलू नको तर म्हणाल नाही मला आजच्या घडीला काय पाहिजे ते तसं मी चाल झाली पाहिजे तर कोण करणार तर अशोक पत्की माझा फिक्स आहे तर माझ्याकडे आले पण ते चॅनेलमुळे ते 3-4 महिने लेट झालं ते म्हणायला तयार नाही हा म्हणायला तयार नाही ते वगैरे वगैरे। ह्या दरम्यान काय झालं शिवाजी मंदिरलाच म्हणजे शिवाजी मंदिर लकी आहे माझ्यासाठी म्हटलं पाहिजे तर मी असं मंगेश पाडगावकर बसलेले असे आणि तिसरी चौथी सीट माझी होती म्हणून मी असं क्रॉस करून जायला लागलो मला बघितलं पत्की इकडे आहो तुम्ही म्हटलं सॉरी काय काय म्हणे तुम्ही माझ्या गाण्याला चाल लावताय म्हणजे त्यांचा बोलण्याची पद्धतच तशी होती म्हणजे थोडंसं दरडावणं किंवा असं ते तर म्हटलं तुम्ही भातुकलीच्या खेळा अधुरे एक कहाणीबद्दल बोलताय का हो अहो तुम्ही काय लावणार तुम्हाला चॅलेंज आहे ते म्हटलं मलाही माहिती म्हणून मी त्याला समजवतोय राकेशला पण तो ऐकतच नाही वगैरे वगैरे सांगितलं त्यांना समजावं बघा काय होतं ते असं मी पण ढासतावलं म्हणजे आता एवढं ते पण सांगताय मग काय होणार आता ह्याचं रोज मला कधी ऐकवतोय कधी ऐकवतोय म्हटलं 1-2 दिवस दे रे 2 दिवस आहे राकेशला सांगितलं 2 चाली तयार केल्या काहीतरी आणि त्याच्याकडे गेलो तर म्हणाला ही ठीक आहे दुसरी काय आहे तर म्हण आणि काही नाही टेबल पेटी पण नाही टेबल ढिंक टिक्क टिक्क वाजवत वाजवत त्याला चाल ऐकवली हां ही ओके तर ती ऐकत म्हणजे आता ती एअरवर यायची ती भातुकलीचा खेळामधली राजा आणीक राणी भातुकलीचा खेळामधली राजा आणीक राणी अर्ध्यावरती डाव मोडला एक कहाणी अधुरी एक कहाणी अधुरी एक कहाणी। हे जेव्हा रेकॉर्डिंग होतं तेव्हा शब्द साधारण सारखेच पण मूड वेगळे गाण्याचे त्याचं लग्न होतं म्हणजे प्रशांत दामलेचं नाटकामध्ये तेव्हा तो इतका खुश होतो की आता आणखीन सुख सुख म्हणजे काय असणार आता मला बायको मिळणार वगैरे वगैरे हा भ्रम असतो त्याचा नाही नाही म्हणजे नाटकातलं सांगते तर इतका आनंदी होतो आणि तो हॅपी सॉंग गातो आणि काही दिवसांनी घरात आदळआपट सुरू होते सासू सुनेचं पटत नाही हे नाही ते नाही तो वैतागतो आणि बाहेर कुठेतरी सॅड सॉंग त्या शब्दांचं सॅड सॉंग तर हॅपी आहे पहिला मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असं की ते घर बसल्या मिळतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत. मला सांगा काही दिवसांनी खर सांगा सुख म्हणजे नक्की काय खर सांगा सुख म्हणजे नक्की काय मिळाले वाटे सोबर हातात काही नसतं मिळाले वाटे सोबर हातात काही नसतं खर सांगा सुख म्हणजे नक्की काय गाण्याचे मूड बदलणाऱ्या या माणसाचे स्वतःचे सुद्धा अनेक मूड्स आहेत. बघूया आपण किती आहेत ते. आता हे पूर्ण गाणं झालं ना त्यामुळे आता इकडून नाही. त्यांना माहिती होतं हे आहे म्हणून ते पुढे 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 ढकलत होते मला कळलं ते. आता आपण त्यांच्या दुसऱ्या पैलूकडे जाऊया. शीर्षक गीत चित्रमालिकांची तुमचं पहिलं कुठलं शीर्षक गीत तुम्ही केलं? गोट्या म्हणून राजदास साहेबांची सिरियल होती. अच्छा. त्याच्या आधी तीन चार सिरियल केल्या होत्या आम्ही सई परांजपेंच्या. पण तेव्हा नुसतं म्युझिक असायचं जसं पिक्चर मध्ये असतं टायटल म्युझिक. एक दिवस राजदास साहेबांचा फोन आला की अशोक उद्या सकाळी येतोय मधुकर आरखड्यांचं गाणं घेऊ आणि मी सिरियलचं टायटल करायचं. म्हटलं खूप चालू म्हणजे गाणं बिणं म्हटलं की जरा आले हे गाणं आहे. पेटी अशीच होती आणि वाचलं मी एक दोनदा म्हटलं ते जरा तेव्हा कसं VHS द्यावी लागायची TV ला. म्हणजे पहिला एपिसोड तुमचा ओके केला की मग ते परमिशन द्यायचे आता तुम्ही 13 भाग बनवा. तेव्हा 13 भाग आणि बंद असेल अगदी चांगली असेल तर 26 भाग त्याच्याहून चांगली असेल तर 52 भाग संपलं. तर हम लोग म्हणा दास्तान म्हणा ते हिंदी होते त्यांना 52 पण झालं पण मराठीमध्ये 13 मध्ये संपायचे तो. तर म्हटलं ते जरा दाखवा म्हणजे एक मूड कळतो ना सिरियलचा काय आणि शब्द असे होते. तर ते बघितलं 2-4-5 मिनिटं गेली 7 मिनिटं आणि मनात मध्ये एक चाल तयार झाली. म्हटलं बंद करा चाल ऐकू का तुम्हाला राजदत्तनं त्यांना विचारलं तर म्हणाले अरे तू PT ला अजून हात लावला नाही चाल कसे ऐकवणार तू म्हणजे कधी कंपोज केलं. म्हटलं एक तयार आहे झालेली आहे मनामध्ये ते बघता बघता काय ऐकू म्हणा आणि झालं म्हणजे जसं पुष्कळ सिटिंग बिटिंग करून गाणं बनवलंय चाल बनवली असं वाटण्यासारखं झालं. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे नाळ राणी खडतात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे वाळ राणी खडतात. कसे रुजावे बियाणे वाळ राणी खडतात. बीचा हवी निगराणी हवी मायेची पाखर लख प्रकाश निर्मळ त्यात कष्टाचा पाझर हवी अंधार जराती हवी अंधार जराती चंद्र किरणाची साथ कसे रुजावे बियाणे मळ राणी खडतात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे मळ राणी खडतात. कसे रुजावे बियाणे मळ राणी खडतात.
पण मिठीच माफी मला अगदी म्हणा चहा पाहत तेव्हापासून ते सुरू झालं. नाही ते आम्ही टायटल्स नाही ऐकायला लागलो, टायटल्स सॉंग ऐकायला, पण ते सोडा तुम्ही. माझं विचारायचं हे की काय असं वेगळं लागतं की एका पूर्ण गाण्याला चाल देणं आणि एका शीर्षक गीताला चाल देणं, त्याच्यामध्ये असं काय वेगळं करावं? हे आठवलं अभिषेकींच्या बोल मला तेव्हा. मोकळा असा सणसणीत झाला पाहिजे ना, आपलं असं वाटलं पाहिजे तो असा काही करतो, पण तो असा पटकन आपला जवळचा वाटला पाहिजे आणि ते जुळून आलं, जमून आलं म्हणा. त्याच्यामुळे सगळं वेळेचं बंधन असं असतं, एक मिनिट असतं ना याच. पहिलं 1.5 मिनिट असायचं, मग नंतर 1 मिनिट झालं, आता काय महिनाभर वाजवतात ते आणि बंद करतात, कारण तेवढा त्यांना ऍडव्हर्टाइज मिळतात म्हणजे कमाई बघते ना, चॅनल काय पैसे कुठून मिळतात ते. बरं मग आता आता वादळ वाटणे आभार नाही. गंदा थोडी सागर निळाई, थोडे शंख नी शिंपले, कधी चांदणी टिपूर तुझ्या डोळ्यात वाकले, कधी उतरला चंद्र तुझ्या माझ्या अंगणात, स्वप्न पाखरांचा भवा विसावता ओंधळीत, कधी पाऊस भिजला कधी भिजली पहाट, हुंकारला नदी काठ कधी हरवली वाट, वाऱ्या पावसाची वाद काळे आस गच दाट, कधी धुसर धुसर एक वारळाची वाट. आभार. चढतो तो जीव लागते आस, उडतो तो पुरे तो आभास, जडे तोच अर्थ पुरे तोच रंग, झडतो तो अश्रू सुटतो तो संग, दाटते ती माया सरे तोच काळ, ते तर आभाळ, घननीरा डोह कोटी गोड माया, आभाळ माया आभाळ माया. आपण जिंगल्स कडे येणार आहोत, पण त्या अगोदर मराठी सिनेमा ना त्यांनी पार्श्वसंगीत किंवा संगीत दिलेलं होतं, त्याच्यातले गाणी यांना चाल लावलेली होती. आपली माणसं अर्धांगी आणि सावली, सावली ऐकलाच आहे तलक तलकांचा सिनेमा, या तीनही सिनेमांच्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महाराष्ट्र राज्य शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यातल्या आपली माणसं त्याच्यामधला एक किस्सा त्या गाण्याचा तुम्ही सांगा आणि मग ते गाणं म्हणणार. किस्सा सांगतो. सुधीर भटांचा चित्रपट होता आपली माणसं, त्या चित्रपटामध्ये एकच गाणं होतं, सौमित्राने लिहिलेलं, संजय सुरकर डिरेक्टर. गाणं करताना आम्ही 3 अंतरे एकत्र केले होते,
आशाबाई आणि सुरेश वाडकर. आशाबाई गायला उभ्या राहिला गाणं शिकल्या बेकल्या आणि म्हणाले पहिलं माझं कर मला भप्पी लायरीचं टेक आहे आणि सुरेश वाडकरांचं मग गाऊन कर चालेल ना. म्हटलं चालेल तुम्ही बोलल्यावर नाही काय चालणार. हो गाणे एवढे मोठ्या बाई आहेत. तर झालं उभ्या राहिल्या आणि गायला सुरुवात केल्यावर त्याच्यातले शब्द त्यांच्या आयुष्यात जे घडामोडी घडल्या आशाबाईंच्या त्याला असं काय म्हणतात ते मॅचिंग होणाऱ्या अशा होत्या म्हणजे त्याच्यामुळे त्यांना त्रास झाला. आणि दोन ओळी गातात न गातात तोच असं म्हणजे डोळे ओलावलेले नीट गाऊ शकत नाही असं काहीतरी व्हायला लागलं. मी म्हटलं धावत गेलो सिंगर बूथमध्ये आणि म्हटलं काय झालं. ते म्हणे नाही आपण एक 10 मिनटं थांबे मला कॉफी सांग फक्त कोणाला तरी आणायला आणि मग सुरू करेन आणि असं रुमाल काढून डोळे पुढे साफ केले. पण ते शब्द ऐकले की तुम्हाला कळेल म्हणजे आशाबाईंनी कसं खडतर आयुष्य काढलेले आहे ते. हे झालं आणि त्याच्यानंतर मग सुरेश वाडकरांचं करायचं होतं. आशाबाईंचं संपलं ते रेकॉर्डिंग आणि वाडकरांचं मी जरा 10 मिनटं बसते आणि जाते. सुरेश वाडकर उभे राहिले आणि गायला सुरुवात काय गातोय काय गातोय असं ना सरळ. म्हटलं काय झालं हे जाते इथे तू त्याला बोलवलं अशोक काय गातो ते ऐक एकदा दोनदा ऐक आणि त्या हिशोबाने गाले तू काय आपलं जा बाईकवर जाऊन उभा राहिला वगैरे. मी एकदम असं चक्क झालं. मग त्यांनी करून घेतलं ते गाणं आणि मग त्या गेल्या बापेलायरीच्या म्हणजे त्यांना वेळ नव्हता पण त्या गाण्यामध्ये इतकं ते समरजून गेल्या होत्या. तर ते ऐकवतो आणि पुढचा किस्सा मागवून सांगतो मग अवॉर्ड आहे त्याला मिळालं ते. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे रुजावे बियाणे माळ रा